ब्रेकिंग न्यूज आली आहे. वसईमध्ये आता पालघर लोकसभेबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुजन विकास आघाडीकडून पालघर लोकसभेकरिता उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या चाचपणी दरम्यान पालघर लोकसभेकरिता बहुजन विकास आघाडीकडून संभाव्य उमेदवारांमध्ये पांडुरंग गोवारी, माजी पंचायत समिती सदस्य पालघर विष्णू कडव, जिल्हा परिषद सदस्य संतोष बुकले, माजी पंचायत समिती वाडा सभापती राजेश पाटील, आमदार वैसर विधानसभा बळीराम जाधव, माजी खासदार मनीषा निमकर, माजी मंत्री सभापती जिल्हा परिषद पालघर यांच्या मुलाखती सध्या सुरू आहेत. या सर्वांच्या मुलाखतीनंतर लवकरच आपला उमेदवार बहुजन विकास आघाडीत जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आता यामुळे सर्वांचेच लक्ष बहुजन विकास आघाडीकडे लागलेले आहे.